देशाचं लक्ष लागले. एकंदरच आतापर्यंत निकालाचा अंदाज पाहता पुन्हा मोदीच पंतप्रधानांच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे. मात्र महाराष्ट्रात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळी विरोधात जे राजकारणी नाट्य उभारलं होतं त्या नाट्याला जुगारून जनतेने मात्र या जोडगोळीलाच पाठिंबा दिला असल्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी व शहा यांच्या विरोधात जे वादळ उठवलं होतं ते मतदारांनी कचऱ्याच्या डब्यात टाकल्याचं दिसतंय. एकंदरच निवडणुकीचा अंदाज पाहता मनसेचे भवितव्य धोक्यात असल्याचं पाहायला मिळते. राज ठाकरेंची सभेला जी जनतेची गर्दी आपण पाहिली ती जनतेने एक विरंगुळा म्हणून बघितलं असल्याचं चित्र एकंदरच दिसतंय. त्यांना जनतेने कुठेही थारा दिलेला नाहीये.